देशाचं भविष्य आहे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे हा त्यांचा प्रमुख घटनात्मक अधिकार मानला जातो। मात्र लोकशाहीत अनेक वेळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुलांनाही त्यांचे वय विसरून त्यांच्या हक्कासाठी लढा द्यावा लागतो। ही दृश्ये अशाच एका विजयी लढाईची आहेत। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील ही दृश्ये आहेत, जिथे बाल विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी चालवलेल्या आंदोलनाला अल्पावधीतच मोठे यश मिळाले आणि या बाल विद्यार्थ्यांच्या बालहट्टापुढे नाशिकच्या शिक्षण विभागाला गुडघे टेकावे लागले आहेत। ज्या शाळेत हे विद्यार्थी दररोज शिक्षण घेत आहेत ती शाळा अचानक बंद केल्याचे पत्र आल्याने संतप्त झालेल्या या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाने आपली शाळा बंद करू नये या मागणीसाठी आंदोलन करत पायी जाण्याचा निर्णय घेतला। दरेवाडी काळुस्ते गाव ते इगतपुरी तहसील या सुमारे 16 किलोमीटरच्या रस्त्यावर शाळेतील सर्व 40 विद्यार्थी आंदोलन करत पायी निघाले। हे छोटे आंदोलक गावातून 5 किलोमीटरची पायपीट करून पाचनगाव येथे पोहोचता शिक्षण विभागाचे अधिकारी स्वतः तातडीने येथे पोहोचले आणि शाळा बंद होणार नाही असे लेखी पत्र या बाल आंदोलक विद्यार्थ्यांना देण्यात आले। त्यानंतर या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले। या बालकांच्या आंदोलनाची नाशिकसह संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे। या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। जनमत मराठी न्यूज करता ब्युरोची फारार पाटील, नाशिक।